योग स्नेहाच्या लग्नाची वरात आली आहे फ्रेंड्स, आणि आम्ही नाचतोय बरातीमध्ये. थोडंसं तुम्ही पण एन्जॉय करा. तसं तर आम्ही भरपूर नाचलो, पण वरात नवरा नवरी जसे जसे मांडवाच्या जवळ येतात, जसे जसे केळीच्या प्रवेशद्वाराच्या जवळ येतात, तसा अजून रंग चढतो नाचणाऱ्यांना आणि वाजवणाऱ्यांना पण. तर तोच रंग चढला इकडे आणि आम्ही अजून नाचतोय, अजून नाचतोय. आणि बघा, नवरा नवरी आहेत केळीच्या प्रवेशद्वाराजवळ. त्यांचा औक्षण केलं जातं आहे. ताई त्यांची दृष्ट काढतीये आणि जिजू त्यांच्यावरून नारळ उतरवत आहेत. एवढा सुंदर जोडा आहे. सगळा लग्न सोहळा सुंदर पार पडला, कोणाचीच दृष्ट नको लागायला. तर दिदी बघा, आता नवरा नवरीचे आणि करवल्यांचे पाय धुतीये. दोन्हीकडच्या करवल्यांचे, नवऱ्याकडची करवली पण आणि नवऱ्याकडच्या करवलीचं पण, सगळ्यांचा औक्षण करून त्यांचे पाय धुतले जातात. आणि इथे नवऱ्याच्या बहिणीने त्यांची वाट अडवली आहे. काय प्रश्न विचारला जातो आहे बघा जरा, आणि काय उत्तर मिळत आहे का. तर प्रश्न असा असतो की तुमची पहिली मुलगी मला सून म्हणून देणार का, आणि उत्तर हो किंवा नाही असू शकतं. हो आला तर वाट लगेच सोडली जाते, नाही आला तर वाट अजून अडवून धरली जाते. आणि इकडे स्नेहाच्या घराहून जी सुपं आली ना, ती उतरवली जात आहेत. मुलीकडून आलेली सुपं उतरवली जात आहेत. आणि आता होतोय स्नेहाचा गृहप्रवेश. बघा किती सुंदर सजावट केली आहे, फुलांनी छान सजावट केली आहे आणि बाजूला दिवे पण लावलेत. सगळ्यांच्या नजरा लागल्यात गृहप्रवेशाकडे. हा आता मज्जा, आता नाव ऐकूया. हा अरे उद्यासाठी ठेवलेत काय. स्नेहाच्या लग्नाची पूजा आहे आज, सत्यनारायण पूजा. मी आणि पप्पा चाललोय तीर्थप्रसाद घ्यायला. कुमार नाही येऊ शकत आहे कारण तो कामात बिझी आहे. आता झालेली आहे संध्याकाळ, तर तुम्ही म्हणाल एवढा कामात बिझी, तर येस कसं आहे, काम मिळालं की ते खूप असतात. दिवस रात्र करावं लागतं कारण की टाईममध्ये कम्प्लीट करून द्यायचं असतं, त्याच्यामुळे तो तिकडे बिझी आहे. त्याच्यामुळे मग मी आणि पप्पा चाललो आहे आता. बघा नवरी बाई आमची छान छान दिसते. कसा होता दिवस? छान छान दिसते. हो बोललीत ते मला आता चालू झालं. कसं वाटत माता? एकदम छान. ठकास तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. मामी कुठे? मामी आली. मामी कोणाची आली? कोणाची मामी आली? त्यांना
बघा बेटा फ्रेंड्स, सुयोगच्या बहिणीच्या म्हणजे बेबीताईच्या सासू आई आहेत या आणि हे सासरे बुवा। काकी तुमचं नाव सांगा। शशिकला। शशिकला नाव आहे काकींचं। काकांचं नाव? काकी तुम्ही आपले व्हिडिओ बघता। एक दोन दिवसांपूर्वीच आमची भेट झाली होती तेव्हा त्यांनी या गोष्टीचा जिक्र केला। आता पूजेसाठी आलं होतं तर म्हटलं काकींसोबत थोडंसं बोलूया आणि आपली युट्यूब फॅमिली मेंबर्सना पण त्यांची ओळख करून देऊया। आवडतात व्हिडिओ चांगले असतात। थँक्यू। बघतो। आलो घरी, तीर्थप्रसाद घेतला, जेवलो, थोडंसं बसलो, गप्पा मारल्या। स्नेहा सुयोग बरोबर नाही, स्नेहाबरोबर थोडंशा मारल्या। सुयोग थोडंसं कामात बिझी होतं, सुयोगबरोबर थोडंशा मारल्या, त्यांच्या रिलेटिव्हसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि आलो घरी। आता स्नेहा आहे माझ्याबरोबर। म्हणजे कसं आहे की कुमारचा जो काही मित्रांचा ग्रुप आहे 8-9 जणांचा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं लग्न कुमारचं आणि माझं झालं। तर आता मी एकटीच होते, वहिनी तर मला वहिनी करायचे। पण आता त्या दिवशी स्नेहाचा बर्थडे होता ना, तर कुमारने मेसेज केलेला हॅपी बर्थडे वहिनी। म्हटलं अरे हा आता ही आहे ना, तर स्नेहाला म्हटलं वेलकम टू वहिनी स्क्वाड म्हणून। सो आता जर आम्ही कुठे गेलंच तर माझ्यासोबत ऍटलीस्ट ती तरी आहे, असं बाकी मग यांना कुठे जायचं तर जाऊ दे। आणि त्यांच्या ग्रुपमधल्यांना आता विषय तर झाले आमचे, सगळ्यांनी करून टाका पटपट। म्हणजे कसं आम्हाला आमच्या मैत्रिणी भेटतील ना, आमचा एक ग्रुप होईल। तुम्ही भलेही मग जा कुठे, आम्ही आमची मज्जा करू। आय एम शुअर असं माझ्या खूप मैत्रिणींसोबत झालं असेल, नवऱ्याचे मित्र मग त्यांची लग्न होतात, मग आपला आपला मैत्रिणींचा एक ग्रुप बनतो, छान वाटतं। सुयोग स्नेहाच्या हळदी बोलणार होते, परत त्यांचा गोंधळ आहे लग्नाचा। गोंधळाची जी पूजा असते ती त्यांची ऑलरेडी एक दोन दिवसांपूर्वी अटकलेली आहे। आज फक्त जेवण झाला गोंधळ आहे सगळ्या आप्तिष्ठांसाठी, नातेवाईकांसाठी जो मम्मम वाला गोंधळ असतो तो आहे, तर तिकडेच चालले आहेत। आणि आपले चंदूराव यांचे त्यांची कुटुंब आहे कुमार। हा बघा हा कुमार, हा बघा हा आपला ऍक्टिव्ह मेंबर आहे तो। आता आपण ज्यांना पाहतोय मित्रांनो, ते महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्याच्या तसेच अलिबाग तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातले पुढारी नेते आहेत, माननीय श्री जयंतभाई पाटील। विधान परिषद गाजवणारे विधान परिषदेचे आमदार, ज्यांनी आपल्या गजब वक्तृत्व शैलीमुळे उत्कृष्ट वक्ताचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, ही काही मानपदं सुद्धा माननीय जयंतभाई सध्या भूषवत आहेत। आणि या आहेत माननीय सौ चित्रलेखाताई पाटील। जयंतभाईंच्या सुनबाई असण्याव्यतिरिक्त चिऊताई म्हणून त्यांची जनतेमध्ये एक वेगळी ओळख आणि लोकप्रियता आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या त्या महिला आघाडी प्रमुख आहेत आणि कार्यकर्त्या देखील। कोरोना काळामध्ये अलिबाग तालुक्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना चिऊताईंनी भरपूर मदत केलेली आहे। सामाजिक कार्यक्रमांमध्ये चिऊताईंचा उत्साह नेहमी पाहायला मिळतो। इतक्या मोठ्या व्यक्तींना इतक्या जवळून पाहायला मिळालं, खूप छान वाटलं मला। जेवण झालं फ्रेंड्स आणि कुमारनी या ताईंची ओळख करून दिली। ताई तुमचं नाव काय? प्राची। आपल्या म्हणजे आमच्या गावातला ताई आहेत, ह्यांच्या आईचं जे शेत आहे म्हणजे ह्यांचं जे शेत आहे ते आपल्या शेताच्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे ते जास्त ओळख। आणि ताई तुमचं नाव काय? दीपाली। यांचं नाव आहे दीपाली। तर तेच आता ओळख झाली ना, त्या म्हणत होत्या तुझे व्हिडिओ बघतो छान असतात, चांगले असतात, खूप छान असतात। जेवण झालं, आता आम्ही निघतोय, पण जाता जाता इकडे आलोय स्नेहा सुयोगच्या घराच्या। इथे हा स्विमिंग पूल आहे, तिकडे आलो जरा फेरफटका मारायला। दॅट्स इट फॉर टुडे फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल।